शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 120व्या जयंती दिनानिमित्त मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे बुधवारी स्मार्ट उद्योजक आंतर महाविद्यालयीन प्रदर्शनी व विक्रीची आयोजन करण्यात आले. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय परिसर स्थित सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाचे संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शेषराव खाडे तर उद्घाटक म्हणून संस्थेच्या कार्यकारिणीचे स्वीकृत सदस्य पी व्ही देशमुख उपस्थित होते. तसेच महाविद्यालयीन प्राचार्य डॉक्टर मेघना देशमुख, प्राचार्य अर्चना हरणे, साधना मोहोळ, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर मंदा नांदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कृषी शिक्षण सहकार महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस अतिथींनी माल्यार्पण केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. यासोबतच पर्यावरण संजीवनी कागदी पिशवी आंतर महाविद्यालयीन कार्यशाळेमध्ये अतिथींनी विद्यार्थ्यांद्वारे निर्मित विविध वस्तूंची पाहणी करण्यात आली. प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्यासह कागदी पिशव्यांचा वापर करणे ही आगामी काळाची गरज आहे, जेणेकरून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाला बळ मिळेल. या संदर्भात पी व्ही देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्लास्टिकच्या बॅगला पर्याय म्हणून कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि कागदी पिशव्या बनवणं शिकवलं गेलं. या कागदापासून बनवलेल्या पिशव्या या प्लॅस्टिकला कसा पर्याय असू शकतात त्याचं महत्त्व त्यांनी तिथे सांगितलं गेलं. आज प्लॅस्टिकचा आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा भस्मासूर आपल्या सर्वांना गाजतो आहे आणि प्लॅस्टिकच्या प्रदूषण प्लॅस्टिकमुळे प्रदूषण वाढतं आहे आणि म्हणून या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदाच्या पिशव्या वापरणं हे हा एक उत्तम पर्याय समाजासमोर आणि विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याच्या हेतूने या प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.